निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर लाल परी, हॅपी बर्थडे टू यू. अळसंदच्या ग्रामस्थांनी केला एसटीचा वाढदिवस उत्साहात साजरा. एसटी म्हणजे लाल परीचा आज 72वा वाढदिवस. विटा येते या लालपरीचा वाढदिवस अळसनच्या ग्रामस्थांनी केक कापून, ओवाळून आणि एसटीला नवरीसारखी सजवून उत्साहात साजरा केला. अळसन येथील कृष्णत जगन्नाथ महाडिक, धनाजी शंकर जाधव, सागर पंढरीनाथ जाधव, मोहसिन शेख, फिरोज शिकलगार, ओंकार शिरतोडे ही एसटीवर प्रेम करणारी माणसं गेल्या काही वर्षांपासून लालपरीचा वाढदिवस अळसंद गावात साजरा करतात. यावर्षी लॉकडाऊनमुळे एसटी गावात न आल्याने त्यांनी विटा आगारात येऊन आपल्या लाडक्या लालपरीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मी कृष्ण जगन्नाथ महाडिक अळसंद. आज एसटीचा 73वा वर्धापन दिन. स्टेट ट्रान्सपोर्ट राज्य परिवहन महामंडळ हे 1947 जनसामान्य माणसांच्या सेवेसाठी शासनातर्फे चालू झालं. ते आज अखंडपणे अनेक चढ उतार आणि फायदे तोटे सेवून ही एसटी आज अखेर इथंपर्यंत जनसेवेत आहे. पण कर्म सर्वांच्या दुर्दैवानं लॉकडाऊन चालू झाला आणि एसटीची चाकं बंद झाली. ही लवकर लॉकडाऊन निघावा आणि एसटी पूर्वीप्रमाणे चालू राहावी. तसेच आम्ही हा 1 जून हा वाढदिवस गेले 10 वर्ष झालं चालू करतो आणि हा वाढदिवस चालू करण्यापाठीमागं आमची एक सामान्यपणे अशी भावना आहे की या एसटीनं या जिल्ह्यामध्ये 2 आमदार दिले. माननीय पतंगराव साहेबांनी सुद्धा आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात बोर्ड मेंबर एसटीचे म्हणूनच केली. त्याचबरोबर भाई भगवानराव सूर्यवंशी यांची एसटीच्या पदी बोर्ड मेंबर मिळून ह्या दोन्ही नेत्यांचं एसटी आणि या जिल्ह्याप्रती आणि स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये फार मोठं योगदान आहे. त्यांच्यामध्ये हजारो लोकांना उद्योग आणि संधी मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थी, शिक्षक यांना तुम्हाला सांगतो सवलती मिळाली आहे. ही एसटी चंद्रसूर्य असेपर्यंत अजरामर राहू आणि ही एसटी गरिबांची रक्षण करती. लालपरी ही बर का अखंड सेवेत राहू हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करून आम्ही 1 जूनला अळसंद ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीनं एसटीला आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना निकोप उदंड आयुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लालपरी माहेरी वाशिनीसारखी रुसून बसस्थानकामध्ये बसून राहिलेली आहे. आज तिचं दर्शन खेड्यापाड्यामध्ये होईना झालेलं आहे. तर लवकरात लवकर ही आमची गोरगरिबांची एसटी गावोगावी लोकांच्या दर्शनासाठी यावी एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आम्ही अळसंद ग्रामस्थ एसटीचा 73वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही दरवर्षी हा उपक्रम आमच्या गावामध्ये साजरा करतो. लॉकडाऊनमुळे आज आम्ही या विटागारामध्ये हा लालपरीचा वर्धापन दिन साजरा करतो आहे. की आम्हाला आनंद होतो आहे की ही महाराष्ट्रातल्या लाखो प्रवाशांची लोकवाहिनी आज 72व्या वर्षात तिचं पदार्पण झालं आहे. की आम्ही ईश्वराजवळ अशी म्हणजे आमची सदिच्छा आहे की ही लालपरी अशीच दऱ्याखोऱ्यातून गावागावातून फिरत राहावी. कारण ह्या लालपरीनं अनेक लोकांचं जीवन मंगलमय, कल्याणमय करण्यामध्ये ह्या लालपरीचा खूप मोठा वाटा आहे. खरं वास्तविक समाजातली सामाजिक दरी कमी करण्याचं काम केलं असेल तर ह्या लालपरीने केलेलं आहे. कारण खेड्यातील लोक शहरामध्ये आणणं, शहरातील लोकांना खेड्याचं दर्शन करणं, ह्यामध्ये जर खऱ्या अर्थानं कुणाचा ह्या संस्कृतीचा मिलाप करण्याचा खऱ्या अर्थानं जर कुणाचा वाटा असेल तर ह्या माझ्या मागं जी लालपरी उभी आहे त्या लालपरीचा वाटा आहे. ही लालपरी अशीच नेहमी रस्त्यावर चालत राहावी, फिरत राहावी, ही सद्भावना आमची आहे. म्हणून हा उपक्रम आम्ही साजरा करतो आणि आपण समाजातर्फे काहीतरी ह्या देणं लागतो समाजाचं. की अशा ज्या सामाजिक संस्था आहेत यांचं
त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा करणं की ज्यामुळं त्यांना हे काम करण्यास प्रोत्साहन वाटेल, ह्या ही लाल परी घेऊन धावणारे जे आमचे चालक वाहक असतील त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या वर्ष ह्या सेवा ही अखंडितपणे सेवा चालवली, त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढल्या आयुष्यासाठी किंवा या लाल परीच्या पुढल्या आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. नमस्कार. अविनाश थोरात, एस टी आगार व्यवस्थापक विटा आगार. एस टी महामंडळ आज 72 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आज प्रशासनाने दिलेल्या साध्या पद्धतीनं साजरा करायच्या आदेशानुसार अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही आज साजरा करत आहोत वाढदिवस आमचा हा. त्यामध्ये अडचणच्या प्रवाशांनी, अडचणच्या ग्रामस्थांनी फार मोठ्या सहभाग घेऊन आजच्या आमच्या बसच्या गाडीचं उद्घाटन केलेलं आहे. बसच्या आमच्या गाडीचा मान सन्मान दिलेला आहे आम्हाला. आज 72 वर्षामध्ये एस टी महामंडळ फार मोठे चढउतार पाहिलेले आहेत विटा आगारामध्ये, त्यामध्ये देखील फार मोठं मोलाचं आम्ही कामगिरी बजावत आहोत. गेल्या 2 महिन्यामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे थोडासा महामंडळाच्या कारभाराला ह्यामध्ये थोडासा ब्रेक बसलेला आहे, परंतु लवकरच आम्ही चांगल्या ह्या अवस्थेमधून उभारी घेऊ आणि लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा उत्स्फूर्तपणे तयारीला लागू अशी आम्ही आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आमच्या महामंडळाच्या वर्धापन दिनामध्ये सगळ्यांना शुभेच्छा देतो. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.